एवढीच इच्छा व्यक्त करेन की चांगलं चांगलं काम होत राहील माझ्याकडनं सातत्याने. परवाचीच गोष्ट आहे, आम्ही लालबागला जायचं ठरवलं होतं आणि मला शूटिंगला लेट झाला त्यामुळे मला जायला जमलं नाही आणि ती गेली. थोडासा इगो इश्यू पण आहे की यार आमचा देव आहे, आमचा बाप्पा आहे. आणि ही पॅशन मला खूप इंटरेस्टिंग वाटतं मुंबईत स्पेशली. नमस्कार, मी अंकिता शिंदे, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे ताडदेवच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आणि माझ्यासोबत आहे तुमचे आवडते कलाकार म्हणजेच तुमची दुर्गा आणि अभिषेक म्हणजेच अंबर आणि रुमानी. खूप छान दिसताय पण कसे आहात? एकंदरीत गणेशोत्सव सुरू आहे आपल्या मुंबईमध्ये, तर कसे आहात? मी खूप मस्त आहे. मला पहिल्यांदा मुंबईतला गणपती उत्सव अनुभवायला मिळतोय, त्यामुळे खूप छान वाटतंय आणि नवीन आपल्याच कल्चरचं एक वेगळं रूप बघायला मिळतंय त्यानिमित्ताने. अंबर, तू कसं आणि काय सांगशील बाप्पाच्या दर्शनाला येऊन? काय वाटतं? चांगलं वाटतंय, फारच प्रसन्न वाटतंय इथे येऊन. आणि मी गेले 4-5 वर्ष मुंबईत आहे त्यामुळे मला मुंबई मधल्या गणपती उत्सवाची सवय आहे, तिथल्या ट्रॅफिकची सवय आहे. पण यावर्षी मी असं ठरवलं होतं की मला लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे, पण समोर शूटिंगमुळे ते जमलं नाही. आय होप मला 10 दिवसात वेळ मिळाला तर मी नक्की जाईन. आणि हे वर्ष तुम्हाला दोघांसाठी खूप खास आहे आणि प्रेक्षकांसाठी, कारण एक नवी कोरी जोडी आमच्या भेटीला आली आहे. पण नवीन प्रोजेक्ट आहे बाप्पाच्या कृपेने आणि आता बाप्पा जवळ आहात, तर काही व्यक्त व्हायचं आहे का बाप्पाकडे किंवा एक ग्रेटफुलनेस आहे का? ग्रेटफुलनेसच आहे असं मला तरी वाटतं, कारण हे नाही म्हटलं तरी थोडासा नशिबाचा खेळ आहे. आपण कितीही कष्ट केले तरी सुद्धा वरती जे कोणी बसलेले आहेत ते अप्रुव्हल देत नाही तोपर्यंत कामं पुढे सरकत नाहीत. सो ग्रॅटिट्यूड आहे आणि बाप्पांना खरंच मनापासून आभार. आणि एवढीच इच्छा व्यक्त करेन की चांगलं चांगलं काम होत राहील माझ्याकडनं सातत्याने, तितक्याच जेन्युनिटीने आणि तितक्याच खरेपण. ग्रेटफुल तर आहोतच आम्ही, म्हणजे आणि फक्त याच प्रोजेक्टसाठी नाही, आत्तापर्यंत जेवढं काम केलंय त्या कामाच्या निमित्तानं जेवढी लोकं आयुष्यात आली आहेत त्या सगळ्यांसाठी मी ग्रेटफुल आहे. आणि हीच प्रार्थना आहे की इथून पुढे चांगलं काम घडू दे माझ्या हातून आणि जास्तीत जास्त लोकांचं मनोरंजन करायची संधी मिळते. पण ना मुंबईत एक वेगळंच वातावरण असतं, खरं तर महाराष्ट्रात ते सगळीकडेच असतं, पण इथे वेगवेगळे राजे असतात, वेगवेगळ्या एरियाचे. तर तुम्ही आता तुम्ही तसे पुण्याचे आहात, पण साधारणतः तिकडे काय वातावरण असतं आणि इकडे आल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवलाय? लोकसंख्येचा खूप मोठा फरक आहे खरंच सांगायचं झालं तर. तिकडे काय म्हणतात, पुण्यामध्ये त्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली ना खऱ्या अर्थाने, त्यामुळे ते कल्चर अजूनही ढोल पथकं आणि हे जास्त ओरिएंटेड कल्चर आहे. पण इथे मी पाहिलं की गल्लोगल्ली खूप आपुलकी असते त्या देवाशी, या माणसांची. आणि त्यामुळे थोडासा इगो इश्यू पण आहे की यार आमचा देव आहे, आमचा बाप्पा आहे. आणि ही पॅशन मला खूप इंटरेस्टिंग वाटतं मुंबईत स्पेशली. अंबर, तुझा काय अनुभव आहे? तू गेली 4-5 वर्ष मुंबईत आहेस आणि तू मूळचा पुण्याचाच, बरोबर? अनुभव म्हणायला गेलं तर एक जसं ही म्हणाली की गर्दीचा एक खूप मोठा फॅक्टर आहे आणि त्यामुळे पुण्यातले गणपती आणि त्यांचं दर्शन घेणं जरा सोपं आहे त्या मनाने, कंपॅरेटिव्हली मुंबईचं नाही आहे. पण उत्साह दोन्हीकडेही तेवढाच आहे, प्रत्येकाचा तेवढाच जीव आहे बाप्पावर, त्यामुळे फार ट्रॅफिक आणि हे सोडलं तर मला फारसा फरक नाही वाटत काही असं. आणि हे वर्ष तुझ्यासाठी आणखीन एका गोष्टीसाठी खास आहे, म्हणजे तू प्रेक्षकांना गुड न्यूज दिली शिवानी आणि तुझ्या एंगेजमेंटची, पण आता तिच्यासोबत कुठल्या बाप्पाच्या दर्शनाला गेलेलास का यावर्षी? मी तेच म्हटलं, ऍक्च्युली परवाचीच गोष्ट आहे, आम्ही लालबागला जायचं ठरवलं होतं आणि मला शूटिंगला लेट झाला त्यामुळे मला जायला जमलं नाही आणि ती गेली. सो ते आम्ही यावर्षी प्लॅन केलं होतं, पण हां पहिल्या दिवशी आम्ही गणपती बसतात त्या दिवशी दोघंही पुण्यात होतो. सुट्टी असल्यामुळे आम्ही मानाचे 5 गणपती आणि हे फटाफट एक 1/2 पाऊण तासामध्ये आम्ही पटपट पुण्यात ते करून आलो, कारण दुसऱ्या दिवशी परत पहाटे इथे यायचं होतं शूटिंगसाठी. सो ते मात्र आम्ही यावर्षी केलं, दगडूशेठला गेलो आणि मानाचे 5 गणपती पटपट दर्शन घेतलं त्याचं आणि आलो. रुमानी, तुझ्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान होतात आणि एक वेगळी प्रथा आहे आम्ही पाहिलं, तर त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील? खरं तर आधीपासनं पर्यावरणाला हां लक्ष देऊन त्याच्याकडे आम्ही कायम शाडूची माती आणून असंच शाडूची मूर्ती आणायचो. पण जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा असं झालं की काही झालं तरी बाप्पा तर घरी आले पाहिजेत, पण रिस्ट्रिक्शन्समुळे बाहेर पडता येत नाही तर काय करावं. मग घरीच बाग होती, आईनी माती चाळून त्याचा चल प्रयत्न करू. पहिली मूर्ती बाबांनी बनवली होती आणि जेवढं वाटलं होतं म्हणजे जेमतेम झाली तरी चालेल, एक श्रद्धेचा भाग येतो असं म्हणत आम्ही केलं होतं, पण ती छान झाली मूर्ती. आणि असं लक्षात आलं हा इतका गोड प्रकार आहे, त्यानिमित्ताने मनापासून बाप्पासाठी वेळ
दिला जातो तेवढा मूर्ती घडवण्यामध्ये तेवढं लक्ष दिलं जातं त्याच्याकडे, तर मग हेच आपण कंटिन्यू करायला हवं असं लक्षात आलं. मग रुमानी तर तिच्या घरी गेलेली गणेश चतुर्थीला, पण तुझं काही झाले का, तुला कुटुंबाला भेटता आले का आणि किती मिस करतोस तू त्यांना आता? हो, सणाच्या दिवशी तर कुटुंबाला मिस करतोच आम्ही, कारण त्यांच्यापासून लांब राहत असतो आणि पण यावेळेला मला सुट्टी मिळाली होती आणि त्यामुळे आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो. सो आदल्या दिवशी सुट्टी मिळाली, सो घरी गेलो, डेकोरेशन वगैरे सगळं, ती पूर्ण सागर संगीत सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या आणि मग गणपती बाप्पा बसले आणि मग दुसऱ्या दिवशी मी मुंबईला आलो शूटिंग असल्यामुळे. त्यामुळे पण यावेळेला सगळं असं समाधानकारक झालं सगळं, त्यामुळे बरं वाटतं. अगदीच. पण बाप्पा म्हटलं ना की अजून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना आठवते, ती म्हणजे मोदक. तर तुम्ही किती मोदक प्रेमी आहात आणि यावर्षी आस्वाद घेता आलाय का? तुला तर ऑब्व्हियसली घरी गेलेली. हो, डेफिनेटली. म्हणजे मोदकाशिवाय आय थिंक गणेशोत्सव आपल्याकडे साजरा होऊच शकत नाही, अविभाज्य घटक आहे तो. आणि घरी उकडीचे मोदक झालेच पाहिजेत, नाही तर मजा नाही. म्हणजे बाहेरनं हो आणतो आपण प्रसादाला वगैरे, पण घरचे ते शेवटी साजूक तुपातले उकडीचे मोदक असे. सो मला करण्यात पण तेवढीच मजा येते आणि खाण्यातही तितकीच मजा येते. मग तुला मोदक किती आवडतात? मला फारसं गोड आवडत नाही, पण तरी 1 किंवा 2 मोदक मी फार पर्यंत खाऊ शकतो. पण ना, गणपती बाप्पा हा असा देव आहे जिथे प्रत्येक माणूस त्याच्यासमोर खूप लहान होतो, लहान मुलासारखा होतो आणि व्यक्त होतो. तर यावर्षी तुम्हाला दोघांना जर बाप्पाकडे काही मागायचं असेल तर काय मागाल? मी मगाशी म्हटले तसंच की चांगले चांगले प्रोजेक्ट्स नशिबी येऊ देत आणि त्याला तितका जस्टिस माझ्याकडनं मिळू देत, माझ्याकडनं चांगलं काम होत राहू दे, एवढीच प्रार्थना करेन. मला मागायचं झालं तर मी हे मागेन की आजकाल आजूबाजूला जे काही चालू आहे, जे काही वातावरणात आपण जगतोय, ते जरा सुसह्य झालं तर चांगलं वाटेल. आणि स्वतःसाठी मागायचं झालं तर हेच आहे की जास्तीत जास्त मनोरंजन करता यावं आणि चांगले रोल घेऊन, चांगले प्रोजेक्ट घेऊन लोकांसमोर येता यावं, हेच मागेन मी. आणि नुकतीच तुमची दुर्गाई मालिका आपल्या भेटीला आली आणि खूप छान सुरू आहे. तुमचे कॅरेक्टर्स फार वेगळे आहेत. तू तर जर्नलिस्ट आहे, सो ते खूप कनेक्टेड आहे. तर आता कॅरेक्टर्स किती, कॅरेक्टर्स मध्ये किती तुम्ही रमला आहात आणि त्याबद्दल काय सांगाल, प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? रमलो आहोत. रोज उठून ते कॅरेक्टर प्ले करायचं म्हटल्यावरती एक असं छान वाटतं की अरे इंटरेस्टिंग आहे, चॅलेंजिंग आहे. कारण अगदी सोपं आणि ओबळडोबळ न लिहिता ते खूप छान प्रकारे लिहिलं गेलं आहे कॅरेक्टर, त्यामुळे ते साकारायला मिळतं हेच एक आनंदाची बाब आहे खूप मोठी. आणि हो, आता आय थिंक आम्ही मेपासून इन प्रॉडक्शन आहोत, सो जसे जसे आम्ही सीन्स येत आहेत आमच्याकडे तसं कॅरेक्टरही अजून अजून कळत जात आहे आणि खूप इंटरेस्टिंग वळणार आहे आता गोष्ट. त्यामुळे ते आम्ही आम्हालाही उत्सुकता आहे तितकीच की आता ती गोष्ट कशी पुढे जाणार आहे, कॅरेक्टर्स कसे इव्हॉल्व होणार आहे हे आम्ही बघतोय. अंबर, तुझं सुद्धा जेव्हा प्रोमोस पडले ना तेव्हा मला कळलं की तू कॅमेरा तुझ्या हातात आहे किंवा फोटोग्राफरची साधारणतः भूमिका आहे, तर ते फार वेगळं होतं. आणि पूर्वी सुद्धा तुझं असंच एक कॅरेक्टर होतं जे फार प्रेक्षकांना आवडलं आणि आता सुद्धा वेगळं आहे, पण कुठेतरी कॅमेरा आणि अंबर हे थोडंसं समीकरण झालं, तर त्याबद्दल तू काय सांगशील? कदाचित त्यांना माहिती आहे मी खूप घाण फोटो काढतो, म्हणून ते मला असे रोल देत असतील की आधीच्या सिरियलमध्ये सुद्धा कॅमेरा हातात होता यायचा. पण सांगायचं झालं तर मुळात गोष्ट चांगली आहे, रिव्हेंज ड्रामा आहे, एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट सांगायचा प्रयत्न करतो आहे आम्ही आणि फार आजकाल असं बघायला मिळत नाही. सो त्यामुळे एक चांगल्या प्रोजेक्टचा भाग होता आलं ही खूप चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि कॅरेक्टर म्हणाल तर ते आता हळूहळू आम्हालाही समजत जात आहे, जसे जसे सीन्स येत आहेत पुढे आणि जशी जशी गोष्ट स्क्रीन प्ले डेव्हलप होतोय तसं तसं आम्हालाही कळतं की काय काय आहे त्याच्यामध्ये. आणि आम्ही एक्सायटेड आहोत, म्हणजे आम्ही रोज सेटवर जाऊन विचारतो की अरे पुढचा स्क्रीन प्ले आला का, आता याच्यात काय काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. सो ती एक्साइटमेंट आहे अजून आमच्यात. अगदीच. आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे की मालिकेत पुढे काय होणार आहे, पण सध्या मी इथेच थांबवते, फार वेळ घेत नाही तुमचा. पण जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का? या मालिकेमार्फत काहीतरी एक नवीन देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जशी गोष्ट वेगळी आहे, रिव्हेंज ड्रामा आहे, तसंच ट्रीटमेंटही त्याची वेगळी आहे. तर मला असं वाटतं की या अशा प्रोजेक्ट्सना जर सपोर्ट मिळाला तर अजून चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हालाही बघायला मिळतील, आम्ही तुमच्यापर्यंत त्या घेऊन येऊ शकतो. सो रोज कलर्स मराठीवरती 7:30 बघायला विसरू नका दुर्गा. थँक्यू सो मच गणपती बाप्पा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.